दिस न्यूज स्पॉन्सर्ड बाय गौरव कलश। गोंदिया जिले में जिला परिषद स्कूल चंगेरा में स्थित होकर कक्षा पहली से आठवीं के छात्रों के लिए उपलब्ध कराए गए शालेय पोषण आहार में भारी मात्रा में कचरा, धूल, सीमेंट, गुटखा के पैकेट पाए गए। इस ओर ध्यान देते हुए राष्ट्रवादी युवा कांग्रेस के केतन तुरकर ने आंदोलन करने का इशारा दिया था। आपण पाहिलं की चंगेरा गावामध्ये 5-6 दिवसापूर्वी जे अन्नधान्य शालेय पोषण आहाराचा वाटप झालेला होता त्यामध्ये खूप निकृष्ट दर्जाचा अन्नधान्य आम्हाला पंचनामा केल्यानंतर निदर्शनात आला। त्यावर आम्ही गोंदिया नगर जिल्हा परिषदचे CEO साहेब व एज्युकेशन ऑफिसर प्राथमिक आणि शालेय पोषण आहार चे जे गोंदियाचे अधिकारी आहे जिपकाटे साहेब हे तिघांना आम्ही एक डेप्युटेशन दिलेलं आहे आणि तिघांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसात जर हे जे कोणी पुरवठादार असेल त्यांच्यावर ब्लॅकलिस्टेड त्यांचे फर्मला करण्याची कारवाई आणि गुन्हे दाखल नाही झाले तर पूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन याच्या विरुद्ध करणार आणि जेव्हापर्यंत हे सर्व जे पुरवठादार आहे ज्यांनी लहान लहान मुलांशी जीवनाचा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली तेव्हापर्यंत आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करू आणि त्याच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही ते करत राहणार। इस बीच निकृष्ट शालेय पोषण आहार मामले में शिक्षा विभाग ने पोषण आपूर्तिकर्ता को कारण बताओ नोटिस भेजकर शिक्षण संचालक पुणे को जांच रिपोर्ट भेजी है। अब आपूर्तिकर्ता के खिलाफ क्या कार्रवाई होगी इस पर सभी की निगाहें गड़ी हुई है। अधीक्षक चौकशी करता पाठवलं चौकशी अहवाल आणि त्यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित जे पुरवठादार त्यांच्यावर आम्ही शोकास इश्यू केलेला आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिला आहे। त्यांचं उत्तर पण आम्हाला मिळालेलं आहे काल आणि आज त्या संबंधाने आम्ही वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे रितसर पत्र त्यांच्यावर कोणती कारवाई करायची तो पत्र आम्ही सादर करणार अहवाल सर।